राज्यातील सिडकोतील अनेक भागात मागील काही दिवसापासून लाईट वेळेवर येत नसल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. पाण्याची वेळ बघून तरी लाईट सोडा हो अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सिडकोतील अनेक भागात मागील काही दिवसांपासून लाईट वेळेवर येत नसल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. नागरिकांनी चक्क महावितरण कर्मचाऱ्यांकडे पाण्याची वेळ बघून तरी लाईट सोडा अशी केविलवाणी ओरड केली आहे. त्यामुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या या केविलवाण्या हाकेला साथ घालणार की नाही, की तोच बेचा पाडा वाचणार, हा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. वाळूज महानगरातील सिडकोचा परिसर मोठा आहे. या परिसरात नोकरदार वर्गासह उद्योजक व सामान्य नागरिकांची मोठी वसाहत आहे. या नागरिकांना मागील काही दिवसापासून अनेक वेळा लाईटचा सामना करावा लागत आहे. अचानक लाईट गायब होणे आणि नागरिकांनी गप्प बसून लाईटची वाट पाहणे, या पलीकडे काहीही पर्याय निघत नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. कधी कधी तर रात्री लाईट जात असल्याने अंधारातून ये जा करताना भीतीच्या सावटाखाली नागरिकांना वावरावे लागत आहे. चोऱ्यांचे प्रमाण असल्याने अंधारातून महिलांना जीव मुठीत धरून ये जा करावी लागते. कधी कधी पाणी आले तर लाईटच गायब असते. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे. म्हणून हैराण झालेल्या नागरिकांनी साहेब पाण्याची वेळ बघून तरी लाईट सोडा हो अशी ओरड महावितरणकडे एआयएन न्यूजशी बोलताना केली आहे. यावर आमचे प्रतिनिधी यांनी वाळूज महानगर एक येथील एमएससीबीचे सहाय्यक अभियंता उकंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता. लाईटीचा प्रश्न उद्भवलेला आहे. नागरिक नेहमीच लाईट जात असल्यामुळे त्रस्त आहेत. मनाली रेसिडेन्सी या भागातील नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नेमकं काय अडचण आहे? वारंवार खूप थंडी होते. पाणी रेग्युलर नाही आणि आलं पाणी तर लाईट नसतो. पाण्याला फोर्स कमी आहे. काही तक्रार वगैरे केले तर नाही आम्ही केली होती. आपलं नाव? मी देवानंद पांडुरंग पेंडलवार. नमस्कार. नेमकं काय अडचण आहे तुम्हाला? आमच्या खूप मोठ्या अडचणी आहेत. पण सर्वात महत्वाची अडचण म्हणजे लाईट आणि पाणी. जे सर्व ग्रामस्थांना रेग्युलरली आवश्यकता असते. आणि मग अशी जी अडचण आहे, वारंवार लाईट बिल आणि पाणी बिल तर आमचं सगळं क्लिअर असतं, तरी आम्हाला या संकटांना, या अडचणीला का सामोरे जावे लागते? आता मागच्या काही दिवसामध्ये आता ते पाणी आलं पण लाईटच नव्हती. मग लाईट नसल्यामुळे आम्हाला पाणी या ठिकाणी मिळालं नाही. आणि मग आज तुम्ही पहा, आमचे सध्या टँकर त्या ठिकाणी लावलेला आहे. त्यांनी स्वतः पैसे देऊन या ठिकाणी टँकर लावला. आणि मग अशा अडचणी या ठिकाणी आम्हाला वारंवार या ठिकाणी सामोरे जावे लागते. लाईटचा पण प्रॉब्लेम आहे. आपण काही तक्रारी वगैरे दिल्यात का महावितरणला? निश्चित भरपूर आम्ही पाण्याविषयी असं लाईटविषयी लिखित स्वरूपात अर्ज केलेले आहेत. पण त्याच्यावरती सिडको प्रशासन काही कारवाई करत नाही. स्ट्रेट लाईट असेल ती कंटिन्यू बंद होते. 100 वेळा सांगावं लागतं तरी काही काम होत नाही. आमची प्रॉपर्टी लीज होल्ड आहे, प्युअर सिडकोची आहे, तरी पण आम्हाला काही सुविधा भेटत नाही. त्याच्यामुळे त्यांनी थोडंफार लक्ष घालो. महावितरणचा जो प्रश्न होता की महावितरणची लाईट नेहमीच जाते, याविषयी? लाईट तर खूप वेळा दिवसातून भरपूर वेळा जाते. त्याचा त्रास लोकांना आहेच आहे. त्याची तक्रार भरपूर वेळा केली. एमआयडीसीची लाईट क्यू व्यस्त असणार आहे, तुम्ही सिडकोची लाईट का भर नाही? तर ते मी थोडंफार काहीतरी त्याच्यात करावं. चंद्रकांत चाबुकस्वार, एआयएन न्यूज, वाळूज महानगर.